और एक बड़ी खबर सामने आ रही है कि नागपुर के तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया है जिससे एक देसी कट्टा और कारतूस बरामद किए हैं। तहसील पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर इस घटना को अंजाम दिया गया है कि ये आरोपी बिहार का रहने वाला है, साथ ही वहां ये बॉम्ब ब्लास्ट के आरोप में फरार था। ये नागपुर में मोमिनपुरा अपने महिला मित्र के घर पर रह रहा था। तहसील पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर इसे गिरफ्तार किया है। पुलिस स्टेशन तहसील हद्दी मोमिनपुरा भागात माझे पुलिस स्टेशन से डीबी पृथक पीएसआई बवाळ एसआई शनिवारे शंभू किरारे यशवंत डोंगरे पंकज बागडे आणि पंकज निकम यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा कारवाई केली आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एक देशी कट्टा आणि दोन काडतूस जिवंत काडतूस मिळाले। आरोपी जेव्हा ताब्यात घेतला आम्ही पोलीस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 344/22 आरमॅक 325 135 गुन्हा दाखल आहे पोलीस स्टेशन तहसील येथे। आरोपी ताब्यात घेतल्यावर त्याची माहिती काढली तर तो आरोपीचं नाव आहे मोहम्मद तन्वीर वल्द मोहम्मद मंजूर, वय 32 वर्ष, राहणार असानंदपूर भागलपूर जिल्हा भागलपूर आणि थाना कतारपुरा थाना येतो। तर इथला हा राहणारा मूळ आरोपी आहे। हा 4 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आलेला आहे आणि थाना ततारपूर येथील दाखल अपराध क्रमांक 387/22 17/5/22 रोजी दाखल आहे, 17 मेला दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये हा फरार आरोपी आहे। या आरोपीवर यापूर्वी गुन्हे आहेत 2013 आणि त्यानंतर 2017 याच्याकडे एक्सप्लोजिव्ह ॲक्टनुसार एक गुन्हा थाना ततारपूर PS कोतवाली येथे दाखल आहे आणि याच गुन्ह्यामध्ये याची कोर्ट पेशी चालू असताना बिहार सेशन कोर्टामध्ये ततारपूर सेशन कोर्टामध्ये तिलक मांझी थाण्याच्या अंडर सेशन कोर्ट येतं, कोर्ट पेशीला आला असताना हा बेड्या काढून पोलिसांचा नजर चुकवून हा पळून आला होता, त्यामुळे तिथं अपराध क्रमांक 387 IPC 224 दाखल आहे। तर हा असा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यावर 325 आरमॅकनुसार कारवाई केलेली आहे। मग आरोपी तो कोणाकडे राहायचा आणि तो काय कामधंदे करायचा? आरोपी हा अन्सारी आहे, तो कोट ब्लेझर किंवा कपडे शिवण्यात एक्सपर्ट आहे, थोडक्यात टेलर आहे आणि तो या ठिकाणी भानखेडा येथे शबीना खान नावाच्या महिलेकडे राहत होता। ही महिला तिच्या दोन मुलांसह विधवा आहे, महिला तिच्या दोन मुलांसह येथे एकटी राहते। या ठिकाणी तो त्याने आसरा घेतलेला होता। म्हणजे आधीही याला नागपूरला असं अटक करण्यात आलं होतं आणि या महिलेकडे तो असं राहायचं असं माहिती आहे, तर काय यांच्यामध्ये काही संबंध वगैरे काही माहिती आहे? याच्यापूर्वी सुमारे 1 वर्षापूर्वी Unit 3 क्राईम ब्रांचच्या पथकाने याला ताब्यात घेतलं होतं। त्याही वेळी हा संबंधित गुन्ह्यात अपराध क्रमांक 17/2017 एक्सप्लोजिव्ह ॲक्ट कलम 3-4 यामध्ये हा कोतवाली PS थाना ततारपूर इथून हा फरारी होता। याच गुन्ह्यात गोपनीय माहितीद्वारा Unit 3 याला ताब्यात घेतले होते। ही जी महिला आहे ही त्याची मैत्रीण आहे आणि हा तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये इथे राहत आहे। बरोबर आहे, तत्कालीन तिथल्या SP ज्या होत्या त्यांना याने फेसबुक पोस्टद्वारे चॅलेंज केलं होतं पकडून दाखवण्याबाबत आणि त्याबाबत त्यांनी कारवाई करून 2 महिन्यानंतर त्याला ताब्यात घेतलेलं होतं। पूर्वीची त्याची हिस्ट्री आहे, तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जमिनीच्या वादातनं दोन गटांमध्ये याच्या आणि याच्या विरोधात गटांमध्ये वाद आहे। याच्या वडिलांचा याच्या वडिलांना मारलं होतं काही आरोपितांनी आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्याने हा ब्लास्ट घडवून आणला। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।